परिस्थिती लोकशाह दुप्पट ताकद दाखवा. यावेळेस एकही मराठ्यांचं मतदान वायाला जाता कामा नये. हे बघा शेवटचं सांगतो मराठा बांधवाला, आता अशी वेळ आली एकदम प्रतिष्ठेची, आता अशी वेळ आली त्यांना आपल्याला सांगवायचं. आपल्या पोरांचे मुर्दे पडले पाहिजेत, आपल्या पोरीचं आपल्या पोराचा मुर्दा पडला पाहिजे. या राज्यात एक सुद्धा मायबाप असा नाही, एक सुद्धा एक घरात माय अशी नाही की तिला वाटत नाही माझी मुलगी किंवा माझा मुलगा मोठा होऊ नये. एक माय नाही घरात, घरात एक बाप असा नाही की त्याला वाटत नाही माझं पोरग किंवा माझी पोरगी मोठी होऊ नये. एक नाही, एक भाऊ असा नाही की त्याला वाटत नाही की माझी बहीण मोठी होऊ नये. आणि या राज्यात एक बहीण अशी नाही की तिला वाटत नाही माझा भाऊ मोठा होऊ नये. प्रत्येक माईला वाटतंय की माझंही मुलगी माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. आणि नेमकं जी लढाई आपण मुलं मोठं करण्यासाठी करतोय त्याच लढाईत या सरकारनं जाणून बुजून आपला अपमान केलाय, जाणून बुजून आपल्याला हिनवलंय, आपल्याला बेदखल केलंय, आपली दखल घेतली नाही. मुद्दाम आपल्यावरती आपल्याला विरोध म्हणून, आपल्याला खुन्नस म्हणून त्यांनी आपल्या विरोधात जाऊन ओबीसीच्या 16-17 जाती आरक्षणात घातलेल्या, ही आपल्यासाठी सगळ्यात मोठं त्यांनी दिलेलं चॅलेंज. त्यामुळे हे आरक्षण देत नाहीत, त्यामुळे आपल्याला आता आपल्या मुलाच्या बाजूने राहावं लागणार. तुम्ही ठरवायचं, तुमचे मुलं मोठे करायचे, तुमची मुलगी मोठी करायची, तुमचा जात मोठी करायची, का तुमच्या पक्षाचा आमदार आणि मंत्री मोठा करायचा. हे बघा, तुमची मुलगी आणि तुमचा मुलगा आज मरण यातना नरक यातना भोगतो, त्याचा आक्रोश आहे, त्याला आरक्षण पाहिजे, त्याला शिक्षणात मोठं व्हायचं, त्याला नोकरीत मोठं व्हायचं. म्हणून मायबाप कष्ट करतायत तुम्ही स्वतः, आणि त्याच लेकराचं स्वप्न साकार होऊ नये म्हणून तुमच्या लेकराचा आक्रोश सरकारनं जाणलेला नाही. त्यांना तुमचे लेकरं मेले तरी देणं घेणं नाही, तुमच्याकडे जमिनी नाही राहिल्या तरी देणं घेणं नाही. फक्त त्यांचा एकच पण मांडलाय त्यांनी की मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, ही त्यांचा पण आहे. आणि आपला पण असा आहे मराठ्यांचा की माझी मुलगी माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. आणि त्यांनी नेमकं मराठ्यांचे पोरं आता श्रीमंत होण्यापासून रोखले, त्यांना मराठा आणि मराठ्यांचे पोरं भिकारी करायचे. आता वेळ तुमच्या हातात, तुम्ही आता तुमच्या लेकराचा मुर्दा पडता असताना तुमच्या मुलीच्या तुमच्या मुलाच्या तुमच्या जातीच्या मानेवर कोराडीनं वारं सुरू केलेत, त्यांनी तुमचा घात करायचा ठरवलाय, सामाजिक राजकीय शैक्षणिक सगळाच, तर या ठिकाणी तुम्हाला आता मराठ्यांना जागा होणं गरजेचं. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही भाजपमध्ये असाल, तुम्ही काँग्रेस शिवसेनेत असाल, तुम्ही